नमस्कार, आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. कूलरच्या करंटने महिलेचा मृत्यू. घरात काम करीत असताना कूलरला धक्का लागून पायावर पडल्याने महिलेच्या कूलरचा करंट लागून मृत्यू झाल्याची घटना लाखांदूर तालुक्यातील सावरगाव येथे आज रविवार दिनांक 29 मे रोजी सकाळी 6:30 वाजताच्या सुमारास घडली आहे. तुळसण डाकराम दोनाडकर वय 65 वर्ष असे मृतक महिलेचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार डाकराम दोनाडकर यांच्या नवीन घराचे बांधकाम सुरू असल्याने बाजूलाच वास्तव्य करीत असलेल्या खोलीत सकाळी केर कचरा काढत असताना मृतक महिलेचा धक्का कूलरला लागला, त्यामुळे कूलर त्या महिलेच्या उजव्या पायावर पडला. याच दरम्यान जोरदार करंट लागून महिलेचा मृत्यू झाला. दरम्यान सदर घटनेची माहिती मिळताच शेजाऱ्यांनी वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत सदर महिलेचा मृत्यू झाला होता. लाखांदूर पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेहाचा पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. लाखांदूर पोलिसांनी मर्ग दाखल केले असून पुढील तपास सुरू आहे.